डोंट मिस द किस ऑफ युअर मिस. तुमच्या बायकोचा किस कधी मिस करू नका किंवा नवऱ्याचा किस कधी मिस करू नका. आय लव्ह यू म्हणणं सोडू नका. इफ यू मिस द किस ऑफ युअर मिस, युअर नेबर विल किस युअर मिस अँड देन यू विल मिस युअर मिस. तर तुमच्या बायकोला आजच इथे असतील तर आय लव्ह यू म्हणा. हा ठीक आहे ना. आणि आणि बाकी बाकी घरी गेल्यावर है ना, हे घरी गेल्यावर करा. याचा अर्थ असा आहे की बायकोवर सुद्धा प्रेम करा. नवऱ्या बायकोचं जर आपसात पडत असेल तर चांगला परिणाम मुलांवरती होतो. काय आय लव्ह यू, आय मिस यू, आपण किती पण बिझी असलो तरी पण बायकोला तुम्ही व्हॉट्सअप करून पाडायला काय आय एम मिसिंग यू, नवऱ्याला पाडायला व्हॉट्सअप की आय एम मिसिंग यू, त्यांना चांगलं वाटतं है ना, प्रेम जास्त वाटतं. आणि बाहेर जाताना कधी पण किस केल्याशिवाय जाऊ नका. काय का, डोंट मिस द किस ऑफ युअर मिस. तुमच्या मिसेसचा किस कधी मिस करू नका. इफ यू मिस द किस ऑफ युअर मिस, जर तुम्ही तुमच्या बायकोचा किस जर मिस केला, युअर नेबर विल किस युअर मिस आणि तो वांद्यातला कार्यक्रम होईल अँड देन यू विल मिस युअर मिस. आय लव्ह यू, आय मिस यू, आय किस यू, हे वारंवार करत चला. मुलांना चांगले परिणाम होतील, वाईट होणार नाही. मी आधीच म्हटलं की मुलं आई वडिलांना भांडताना पाहतात, किस करताना पाहत नाहीत. आणि मुलांनी किस केलं तर काय फॉरेनमध्ये काय नॉर्मल आहे ना किस करणं, हात मिळवणं. पण मुलं ते पाहतात तेव्हा त्यांना समजतं की नाही चांगले आई वडिलांचे प्रेम संबंध. तर आई वडिलांनी प्रेम संबंधाने राहायला पाहिजे. नेक्स्ट, घर असावे घरासारखे, नको तर नुसत्या भिंती है ना. तिथे असावा प्रेम जिवाळा, नको तर नुसती नाती. त्या शब्दांना अर्थ असावा, नको तर नुसती वाणी. सूर जुळावे परस्परांचे, नको तर नुसती गाणी. त्या अर्थाला अर्थ असावा, नको तर नुसती नाणी. अश्रूतूनही प्रीत धरावी, नको तर नुसते पाणी. या घरट्यातून पिल्लू उडावे, दिव्य घेऊन शक्ती. या घरट्यामधनं पिल्लू उडावं, दूर घेऊन शक्ती. आकाशाचे पंख असावे, उंबरट्यावर भक्ती. तर तुमचं पिल्लू जे आहे ते दूर दूर गेलं पाहिजे. जितकं जास्त लांब जाईल तेवढं जाऊ द्या, पण त्याची भक्ती मात्र तुमच्याजवळ असली पाहिजे. अशा तऱ्हेने त्याचं संगोपन जर तुम्ही केलं तर डेफिनेटली एक चांगलं घर, आदर्श घर तयार होईल, तुमचं आनंदी जीवन होऊ शकेल. नेक्स्ट, संपलं है ना. तर तुम्ही मला केव्हाही कॉन्टॅक्ट करू शकता, आमचं यूट्यूब चॅनल आहे ते पाहू शकता.